सुप्रभात विद्यार्थी मित्र हो मी आर के हराळे विषय मराठी इथे बारावी घटक उपयोजित मराठी उपघटक वृत्तलेख विद्यार्थी मित्र हो आपण भाषेच्या उपयोजनाशी संबंधित मुलाखत त्याचबरोबर माहितीपत्रक आणि अहवाल या तीन घटकांची ओळख आपण मागील बऱ्याच भागामध्ये करून घेतलेली आहे आज या भागामध्ये आपण वृत्तलेख या घटकाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये आपण वृत्तलेख म्हणजे काय वृत्तलेखाचे स्वरूप त्याचबरोबर वृत्तलेखांचे प्रकार आणि वृत्तलेख लिहिताना कोणत्या बाबी विचारामध्ये घ्याव्यात याविषयी सविस्तर माहिती आपण आज या भागामध्ये जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्राला वर्तमानपत्रांची एक तेजस्वी अशी परंपरा आहे मराठी पत्रकारितेचा विचार करता मुंबई येथे बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बासष्टला दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले आणि म्हणूनच सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बाळशास्त्री जांभेकर दर्पण शीम परांजपे काळ लोकमान्य टिळक केसरी गोपाळ गणेश आगरकर सुधारक सुधाकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूकनायक बहिष्कृत भारत प्र के अत्रे मराठा इत्यादींनी समाज सुधारणेची चळवळ वृत्तपत्रांच्या माध्यमापासून सुरू केल्याचे आपल्याला दिसून येते प्रजासत्ताक गणराज्य म्हणून भारत देश अस्तित्वात आल्यानंतर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून वृत्तपत्रांकडे पाहण्यात येऊ लागले म्हणूनच अनेकांनी या माध्यमाचा अंगीकार सेवाव्रत लोकशिक्षणाचे साधन लढ्याचे हत्यार लोकांना संघटित करण्याचे व्यासपीठ म्हणून केल्याचे दिसून येते सामाजिक राजकीय सांस्कृतिक आर्थिक विकासासाठी व समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रांची भूमिका ही महत्वाची ठरते वृत्तपत्रे ही समाज प्रबोधन राष्ट्रीय एकात्मता सामाजिक न्याय या बाबींना समर्पित असतात मानवी जीवन हे असंख्य चांगल्या आणि वाईट घटनांनी व्यापलेलं आहे आपण राहतो त्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्याची जिज्ञासा माणसामध्ये आढळून येते वर्तमानपत्र हे जगातल्या देशातल्या व आजूबाजूच्या परिसरातील महत्वाच्या घडामोडी आपल्या समोर घेऊन येत असते वृत्तपत्रे हा मानवी जीवनाचा आवश्यक घटक बनला आहे सभोवती माहिती तंत्रज्ञानासारखी वेगवान माध्यमे असतानाही वृत्तपत्रांचे स्थान समाजामध्ये कायम असल्याचे आपल्याला दिसून येते वृत्तपत्राच्या वाचनाशिवाय आपला दिवस सुरू होत नाही वर्तमानपत्रात लेख अग्रलेख बातम्या सदरे वाचकांची पत्रे जाहिराती जाहीर निवेदने अशा प्रकारे माहिती असते वर्तमानपत्रातील बातम्या आपण वाचतो बातमी वाचली तरी वाचकांच्या मनातील जिज्ञासा ही संपत नाही बातमीत वस्तुनिष्ठ माहिती असते बातमी ज्या प्रसंगावर आधारित असते त्या पलीकडील वाचकांची जिज्ञासा शमवण्याचा प्रयत्न वर्तमानपत्रास करावा लागतो वर्तमानपत्राचा उद्देश माहिती देणे लोकजागृती करणे लोकशिक्षण करणे आणि मनोरंजन करणे हा आहे बातमीत जे घडले ते जसे आहे तसेच द्यावे लागते बातमीत मी असत नाही तर घडलेली घटना जशी आहे तशी देणे ही बातमीची गरज असते परंतु बातमीत न आलेली रंजक नाविन्यपूर्ण माहिती आणि तिचे सूक्ष्म धागेदोरे व वेगवेगळे तपशील हे वाचकांना वृत्तलेखात वाचावयास मिळतात अर्थ आणि स्वरूप अनेकदा बातमीपलीकडे असलेला तपशील वाचकांना देणे गरजेचे असते मात्र बातमीत तो देता येत नाही आणि त्यासाठी वृत्तलेखाचा अवलंब केला जातो त्याला इंग्रजीत फीचर असे म्हणतात ऑक्सफर्डच्या शब्दकोशात त्याचा अर्थ इट इज ए न्यूज आर्टिकल इन ए न्यूजपेपर असा देण्यात आला आहे त्याचा भावार्थ बातमी पलीकडचे खास असे काही आकर्षक असे काही असा होतो वर्तमानपत्राचा जन्मच पाश्चात्य देशात झाल्याने तेथील काही संकल्पना भारतीय वर्त वृत्तपत्रात देखील रुजल्या त्यापैकीच एक म्हणजे फीचर म्हणजेच वृत्तलेख आता वृत्तलेख ही वर्तमानपत्रांची आणि वाचकांची गरज बनली आहे बातमी ज्या घटनेविषयी आहे त्या संबंधीचा तपशील गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी वृत्तलेख म्हणजेच फीचर रायटिंग लिहिला जातो फीचर म्हणजे नॉन न्यूज असे म्हटले जात असले तरी वृत्तलेखाचा संबंध नेहमीच बातमीशी असतो वृत्तलेख हा नेहमीच ताजा असावा लागतो त्याला काही निमित्त असावे लागते वृत्तलेख हा घडलेल्या घडू पाहणाऱ्या घटनेशी संबंधित असतो वृत्तलेखाला धावपळीतले साहित्य असेही म्हणतात वृत्तलेख तात्रीचा असला तरी त्यामधील अचूकतेला महत्व असते आणि हे लेखन वास्तवावर आधारित असल्याने त्यात कल्पकतेला फारसा वाव नसतो खरे तर बातमीचा आस्वाद घेण्यासाठी वृत्तलेख मदत करतात वृत्तलेखात वाचकांच्या भावनांची दखल घेतली जाते त्याचप्रमाणे यातून वाचकांचे समाधानही महत्वाचे ठरते वृत्तलेख स्वतंत्र असतो त्यातील मजकूर हा वैशिष्ट्यपूर्ण असतो तसेच तो ही असतो वृत्तलेखाची भाषा देखील वाचकाला खिळवून ठेवणारी असते वृत्तलेखाची भाषा ही सोपी व वाचकांना समजणारी त्यांना आपलीशी वाटणारी त्याचबरोबर वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी तसेच कमी शब्दात अधिक आशय सांगणारी असते सातत्यपूर्ण लेखन सरावानंतर ती कमावता येते वृत्तलेख वाचकाला आनंद देणारा माहिती देणारा ज्ञान देणारा मनोरंजन करणारा असतो वाचकाला त्यात रस असतो हे लेखन त्याची उत्सुकता वाढवणारे असते वृत्तलेखाचा विषय आशय शैली वाचकांच्या विचाराला चालना देणारी असते वाचकांच्या विचाराला धक्का देण्याची ताकद वृत्तलेखात असते मांडणी अत्यंत मुद्देसुद असते आपल्या लेखातील मुद्द्यांच्या समर्थनार्थ माहितीशी संबंधित आलेख नकाशा छायाचित्र व्यंगचित्र आकडेवारीचा तक्ता वापरला जाऊ शकतो त्यामुळे योग्य परिणाम साधला जातो वृत्तलेख लिहिताना लिहिणारा स्वतःचा अनुभव आणि त्या विषयांच्या संदर्भाने असलेली तज्ञता वापरत असतो